पुढची बातमी डोंबिवली कल्याणच्या लोकांसाठी खूप महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे डोंबिवलीच्या पलावा जंक्शनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. शिळफाट्याकडून डोंबिवलीकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्याची सुरू असलेली कामं, खड्डे, वाहन चालकांचा बेशिस्तपणा यामुळे ही वाहतूक कोंडी आणखीनच वाढती आहे. ही दृश्य आपण बघतोय अक्षरशः एखादी खेळण्यामध्ये किंवा सिनेमातली दृश्य असतील तसं दिसत आहे. पण डोंबिवलीहून येणाऱ्या लोकांना रोजच्या ह्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. शिळफाट्याजवळची ही वाहतूक कोंडी आहे. इथे खड्डे आहेत, रस्ते अरुंद आहेत, पण त्याचबरोबर तिथे वाहतूकदारांचा जे वाहन चालक आहेत त्यांचा बेशिस्तपणा सुद्धा यासाठी कारणीभूत आहे. अनेक वेळा गाड्या आडव्या तिडव्यामधून घुसवल्या जातात आणि त्यामुळे आधीच छोट्या असलेल्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी आणखीनच होते. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे. प्रदीप, नेहमी या रस्त्यावर वाहतूक कोंडी असते पण आज मात्र ही वाहतूक कोंडी खूप जास्त दिसतीये. आत्ताची काय परिस्थिती आहे तिथली? आपण जर बघितलं तर काही दिवसापासून जो लॉकडाऊन होता हा संपलेला असल्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर कल्याण शेल रोडवर काही ठिकाणी काँक्रीट रस्त्याचं काम चालू आहे. हे काम पूर्णपणे संतगतीने आहे. त्याचप्रमाणे खड्डे सुद्धा पडलेले आहेत. आपण जर बघितलं तर फक्त लोकल सेवा ही फक्त जे आपले गव्हर्नमेंट सर्वंट असतील आणि इतर पोलीस कर्मचारी यांनाच लोकलमधनं प्रवास केला जातो. मात्र बाकीचे जे प्रवासी आहेत त्यांना आपल्या गाडीतून किंवा बस सर्व्हिसमधनच जावं लागतंय. त्यामुळे सुद्धा हे ट्रॅफिक जाम होताना दिसतंय. आपण जर बघितलं दुसरीकडे तर काही जे प्रवासी असतात हे उलट्या मार्गाने येतात, त्यामुळे सुद्धा ट्रॅफिक जाम होत आहे. त्यामुळे जे प्रशासन आहे आणि ट्रॅफिक पोलीस आहे यांना ह्याच्यावर आता कडक कारवाई करावी लागेल. अगदी प्रदीप, तिथले अपडेट्स आमच्यापर्यंत तू पोहोचवत राहा. धन्यवाद आतापर्यंतच्या माहितीबद्दल. प्रदीपने जसं सांगितलं तसं लोकलमधून अजून सगळ्यांना प्रवास करायची परवानगी नाही आहे पण खाजगी कार्यालयं तर सुरू झाली आहेत आणि मग अशा वेळेला आपल्या वाहनांशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे अनेक जण खाजगी वाहनांनी प्रवास करतायत आणि त्याचंच हे सगळं आपल्याला इथे स्वरूप दिसतंय की कशाप्रकारे ही वाहतूक कोंडी होती. कारण वाहनांची संख्या वाढली आहे, त्यात रस्त्यांची कामं सुरू आहेत, अरुंद रस्ते आहेत, खड्डे आहेत भरपूर रस्त्यांवर आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी आज जास्त वाढलेली दिसते. अपार कष्ट आणि त्याला प्रामाणिकपणाची जोड देत विदर्भातून थेट दुबईत झेप घेऊन जगात नाव कमावणारे मसाला किंग अशी असं म्हणून ख्यातकीर्त झालेले धनंजय दातार. काही दिवसातच गणरायाचं आगमन सगळीकडे होणार आहे. परदेशात सुद्धा अनेक भारतीय हा गणेशोत्सव साजरा करतात. दुबईतल्या अशाच भारतीयांच्या सोयीसाठी धनंजय दातार यांच्या अल अदिल ग्रुपनं खास सुविधा उपलब्ध केली आहे. एकाच छताखाली गणेशमूर्ती, पूजेचं साहित्य आणि प्रसादाची सोय अल अदिल ग्रुपच्या सुपर मार्केटमध्ये करण्यात आली आहे. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. मायदेशी महाराष्ट्रात यंदा गणेशोत्सव नेहमीप्रमाणे साजरा होणार की नाही हा संभ्रम असताना आम्ही दुबई स्थित अल अदिल ग्रुप पुनश्च श्री गणेशा करत नव्या उमेदीनं नव्या जोशात गणरायाच्या आगमनासाठी सज्ज आहोत. श्रीयुत धनंजय आणि सौभाग्यवती वंदना दातार या उभयतांनी गणेशोत्सव आपण दुबईत उत्साहात साजरा करूया असं सर्वांना आवाहन केलं. तर यावर्षी गणपतीचा जे रिक्वायरमेंट आहे ते खूप जास्त, मागणी चांगली इकडे दुबईमध्ये. आणि इथे लोक हा सण जो आहे मराठी आणि अमराठी लोक गणेशोत्सवाचा सण खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात सादर करतात. लोकांना वाटलं होतं की गणपती वेळेवरती येतील की नाही, तर परंतु गणपती एकदम वेळेवरती इम्पोर्ट झालेले आहेत आणि सर्विस त्याचे डिस्प्लेस लागलेले आहेत. दुबई में पिछले 27 साल से रह रहा हूँ और काफ़ी सालों से गणपति अपने घर में रख रहा हूँ और हर साल मैं अल आदिल से आके अपने गणपति लेता हूँ. पहिल्यांदाच यावेळी गौरी पण आपण ठेवलेले आहेत. त्याच्यासोबतच नैवेद्याचे पदार्थ, पूजेला लागणारं सगळ्या प्रकारचं सगळं साहित्य आणि सगळे फ्रेश फळं, नारळ, उकडीचे मोदक, करंजी, लाडू, चिवडा, तसंच माव्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक, असं सगळंच काही आदिलमध्ये तुम्हाला यावेळी बघायला मिळेल. जरूर भेट द्या अलादिलला. मंगलमूर्ती मोरिया. उत्सव साजरा करण्यासाठी इतरही साहित्य अल अदिल सुपर मार्केटच्या सर्व स्टोर्स मध्ये उपलब्ध आहे. गणपती बाप्पा स्वतः दुबईत येऊन पोहोचले आहेत. हे सुद्धा शाडूच्या मातीची मूर्ती, मूर्ती बरोबर गणपतीसाठी लागणारं सगळं डेकोरेशनचं सामान, अगदी फ्रेश फुलं, शमीची फुलं मी तुम्हाला सांगितली होती, दुर्वा, हे सगळं तर मिळतंच पण त्याचबरोबरीने मोतीहार, मुकुट आणि डेकोरेशनचं सगळं काही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय, ब्रेकनंतर बघणार आहोत आणखी काही घडामोडी.